Ladies and gentlemen, for the first time ever in the history of Indian television, I, Rajiv Manpasand, on my show Actors Roundtable, welcome Marathi Malikeche Superstars! कोणीच नाही आले सर. ऍक्च्युली सर्व आले आहेत, मेकअप रूम मध्ये बसले आहेत, पण सर त्यांना ऍक्च्युली मेकअप, हेअर, कॉस्ट्युम, रील, गॉसिप, बीचिंग याकरता आपल्याला वेळ द्यावा लागेल. बट सर वेळ द्यावा लागेल. सर आता काय करायचं? लाईट्स ऑफ, लाईट्स ऑफ. गंभीर सूचना: या व्हिडिओतील पात्र आणि त्यांनी सांगितलेला अनुभव हा पूर्णपणे काल्पनिक आहे. तुम्ही अशा कुठल्याही पात्रांना जवळून पाहिलं असेल किंवा अरेच्चा हे तर आपणच आहोत असं वाटल्यास हे वास्तव वेळीच स्वीकारा. सो रसिको, खास तुमच्यासाठी वेळात वेळ काढून वेळेवर आले आहेत आपले मालिका सुपरस्टार्स. सुरू झालंय, सुरू सुरू झालंय. सो लेट्स वेलकम एव्हरीवन विथ अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. हे सगळं तुमच्यासाठीच आहे, जस्ट फील फ्री. आम्हाला कळलं की तुम्ही येणार आहात म्हणून हे सगळं मागवलंय, कारण आम्ही जनरली ॲपल, ग्रेप्स वगैरे ठेवतो, पण त्याचा तुम्हाला त्रास होईल ना. तुम्ही ती मालिका करता ना, म्हणून तिथे सेटवर हीच तुमची रिक्वायरमेंट असते, सो हेच मागवलंय. वा दादा, वा वा वा. या लाईक इट, आय लाईक इट, आय लाईक इट. या या या. सो कुहू, तुझ्यापासून सुरुवात करूया. ओके. कुहू किती गोड नाव आहे. थँक यू. सो इज इट लाईक युअर रिअल नेम ऑर युअर पेट नेम? ऍक्च्युली हे माझं खरं नाव नाहीये. माझं खरं नाव आहे कुमुदिनी हुंगण वंगण कांदेवड गावकर, पण डॉक्टर काय म्हणाले माहितीये, कीप इट शॉर्ट, कुहू कर. काय ना, सतत कसं आपण असं म्हणणार, नमस्कार मी कुमुदिनी खुंगण वंगण कांदे वडगावकर, धाप लागते असत माय. सो कुमुदिनी कुंदड का कुहू कुहू कुहू, इथपर्यंत येणं कसं झालं? उबेर ने ऍक्च्युली काय झालं माहितीये, माझी गाडी आहे ना, त्याचा लेफ्ट साइडचा जो मिरर आहे. कुहू कुहू, सॉरी सॉरी सॉरी, इथे एज इन अभिनय क्षेत्रात येणं कसं झालं? मी ना भाद्रपद क्वीन कॉन्टेस्ट मध्ये जिंकले आणि श्रावण महिना सुरू होता आणि मला खूप मालिकांच्या ऑफर्स आल्या. खूप? हा. आणि मी खूप विचार केला आणि मग गुडुगुड झालं. माझ्या मालिकेचं नाव? या या या, गुडुगुड झालं. कॉंग्रॅच्युलेशन, कालच तुमच्या मालिकेचे 480 भाग पूर्ण झाले. हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. या मालिकेतल्या भूमिका विषयी काय सांगशील? खर तर मी खूप एक अभ्यासू नटी आहे. जाणीवांच्या पातळीवर बघायला गेलं तर एक कलाकार म्हणून एखाद्या भूमिकेशी हितगुज करताना मला असं जाणवलं की त्या पात्राचे डोळे खूप इंटेन्स असले पाहिजेत आणि ते इंटेन्स डोळे करण्यासाठी मी मस्काराच नाही वापरला, नॅचरल. भूमिकेसाठी काय करतेस? हेच केलं ना, हेच केलं. आणि मी डिरेक्टरला रॅप अप पार्टीला विचारणार आहे की त्याला काय वाटत. वाव, सो सून, नाइस. जिलमिल, ओवर टू यू. मला सांग, मला असं कळलंय की तू जी मालिका करतेस ती मालिका तुला तुझी रील्स पाहून कास्ट केलं गेलंय. हा, खरं तर लोकांना असं वाटतं का आम्हाला असेच कामं भेटतात,
पण तसं नाही आहे. त्यामागचं संघर्षण दिसत नाही. मी खूप संघर्षण करून इथं आहे. मग तू संघर्षणला भेटलीच असशील ना कराडे. मी जेव्हा FTI मधून पास आउट झाली तेव्हाच डिसिजन घेतली का करेन तर या क्षेत्रात नाही तर नाही. माझी मोठी बहीण माझं प्रेरणा स्तोत्र आहे. हॅशटॅग सिस्टर लव. तिने खूप वर्षांपूर्वी NHD मधनच केलं होतं ना. माय गॉड, सो FTII मध्ये म्हणजे जेव्हा तू पुण्यात होतीस तेव्हा दिवस कसे गेले? पुण्यात नाही, मी भांडूप शाखेतून कोर्स केला होता सोनाली पवार ताईकडं. FTII फुल्ली टिकटॉक इन्स्टिट्यूट भांडूप. मी पहिले टिकटॉक स्टार होती ना. हो, सो तुमची मोठी बहीण ती NHD भांडूप? नाही नाही, पिंकी होय. पिंकी ना गाडी ग्लसवर नकली. NHD नॅशनल स्कूल ऑफ डब स्मॅश. तो आपसे हमारा गुरु रे चेले. ओल्ड स्कूल बेबी, आई लाइक इट. सो हडड अढळ. इट्स अढळ. ओह सॉरी, अढळ. कसा आहेस मित्रा? वेल, लहानपणापासूनच माय पेरेंट्स रिअली रेज मी, राईट? आय मीन, वॉट एव्हर आय एम टुडे, दिस चिव्हलरस गाय, दिस जेंटलमॅन, इट्स ऑल थँक्स. ते बायोग्राफी वाला कसा आहेस? नाही, जनरल, असं फॉर्मल. कसा आहेस मित्रा? आपण असं कसा आहेस? असं कसा आहेस? वेल, आय एम कूल मॅन, आय एम कूल. नाईस नाईस. वाव, असं तू मस्त एपिसोड वाढवतोस. छान, जोरात चालू आहे ना मालिका इश्काची कसरत. सी बेसिकली आय एम अ मेथड ऍक्टर. ते could you just throw some light on your process? Good question. You? So just hey Gyana, sangtoyes na? Oh yes, of course. Your process. So makeup room madhe jeva tula script milte tevha sarvat adhi kay kartos? Sarvat adhi mi ti script bazavto. आणि पटकन डंबेल उचलतो. तीन सेट बायसेप कर, तीन सेट ओव्हरहेड, तीन सेट लॅग. सीन सीन प्रिपरेशन साठी काय करतोस? हेच, त्यासाठी हेच करतो. आय मीन, लुक इट माय मसल, सो स्टिफ, लुक इट दिस बॉडी. वाव, बेडूक दाखव. बेडूक 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 बेडूक. व्हाट इज शी सेइंग? शो योर फ्रॉग. नो 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 नो, डोंट शो योर फ्रॉग, जस्ट योर बायसेप्स. इट्स हॅरी, कॅन यू जस्ट पुट इट डाऊन? एनी वे, लाईक आय वॉज सेइंग, मी माझ्या मसल्स वर खूप मेहनत करतो, दॅट इज वाय माय मसल्स आर व्हेरी स्टिफ. तू अभिनय करताना तुझ्या चेहऱ्यावरचे मसल जास्त स्टीप असतात. हे थँक्स मॅन, अप्रिशिएट इट. सो मला सांग कुहू की तुझं शूटिंग असताना म्हणजे मालिकेतलं दिनक्रम काय असतं? बेसिकली माझा 8:30 कॉल टाइम असतो. तो का असतो? सकाळी सकाळी उठायचं आणि सकाळी सकाळी काय अभिनय करायचा, पण व्हॉटेव्हर. तर 8:30 कॉल टाइम असतो. सो मी रात्री ना लवकर झोपते इंस्टाग्रामची पोस्ट टाकून, कारण मी खूप सिन्सिअर आहे. आणि 8:30 कॉल टाइम असतो ना, त्यामुळे काय करते मी की 8 अलार्म लावून टाकते. आणि मग ॲक्च्युली ना स्नूज होतो 9 आणि मग 9 उठते, मग थोडीशी गडबड होते, मग धावपळ होते, आंघोळ, ब्रेकफास्ट असं सगळं करून बाहेर पडते तर ट्रॅफिक. मग मी सेटवर फोन करते आणि सगळं खरं खरं सांगते की खूप ट्रॅफिक आहे. कधी कधी तर ना मी फोटोज आणि व्हिडिओज काढून पण पाठवते. आपलं रेप्युटेशन खराब नको ना व्हायला. सो ते सगळं करून करून मी सेटवर पोहोचते आणि पोहोचल्यावर आपल्यामुळे कोणाला उशीर व्हायला नको म्हणून आधी जाऊन सगळ्यांना गुड मॉर्निंग करते. एकदम असं हाय गुड मॉर्निंग असं एकदम पेपी पेपी एनर्जी वाढवायला पाहिजे ना सेटवरची. माझंच तर काम आहे, मी लीड आहे. तर मी ते सगळं करते, मग मी सरळ मेकअप रूममध्ये जाते आणि मग मी खूप बोलते का पण मला बोलायला क्वेश्चन विचारला आन्सर द्यायलाच पाहिजे. तर मग मी मेकअप रूममध्ये जाते, मग मी रेडी होते, मग मी ड्रेस चेंज करते, मेकअप करते आणि मग मेकअप रूममध्येच कॅमेरा समोर उभी राहते.
मेकअप रूम मध्ये कॅमेरा समोर. हा मॉर्निंग पोस्ट, गुड मॉर्निंग पोस्ट, इंस्टाग्राम, सोशल मीडिया करावं लागतं यार. हा ना, मग नंतर मी ग्रीन ऍपल खाते, मग मूसली. सो म्हणजे साधारण 8:30 कॉल टाइमला तू सेटवर कधी पोहोचतेस? जोपर्यंत असिस्टंट डिरेक्टर बोलवायला येत नाही मी मेकअप रूमच्या बाहेर पडतच नाही. उगाच कशाला आपण पुढे पुढे करायचं? अगदी बरोबर. सो ते 8:30 जो कॉल टाइम असतो, मग तू सेटवर अराउंड 10:30. खूपच थरारक प्रवास आहे तुझा. आय नो, म्हणून इथे सुद्धा उशीर व्हायला नको म्हणून मी सरळ उबेर करून आले गोरेगाव वेस्ट टू ईस्ट. वेस्ट वरून ईस्टला जायला 3 तास लागतात. मी सकाळी 5:45 बदलापूरवरून घर सोडले ग, आणि इथे 8:30 बरोबर शार्प 8:30 पोचले. इथे मी, वॉचमन आणि एक काळा कुत्रा असे तिघच होत. थँक यू. कुठे आहे तू कुत्तू? नैवेद्य, फायनली 15 वर्ष तू थिएटर करतोयस. आणि अचानक मालिकेकडे वळलायस. मी गेली 15 वर्ष रंगभूमीवर वावरतोय. मी माझ्या नाटकाची सुरुवात ॲक्च्युली बाल वर्गात असल्यापासूनच झाली. मग शाळेतली नाटकं, मग कॉलेज, इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स. त्यानंतर मी कॉलेजनंतर 3 वर्ष ड्रामा स्कूल ऑफ लंडनला 3 वर्षाचा कोर्स केला. त्यानंतर 2 वर्ष जगभर प्रयोग केले. मग असं 10 वर्षाचं नाटकाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर फायनली मी मुंबईत 5 वर्ष प्रायोगिक नाटक करतोय. आणि आता फायनली सफेरा तेरी नागिन का ह्या मालिकेत नागोबा क्रमांक 7 ची भूमिका करतोय. नागोबा क्रमांक 7? हा, कारण हिरो नाग, हिरोईन नागिन यांचे मित्र नागच असतात. त्यांचा एक मित्र नागोबा क्रमांक 7 तो मी करतो. ओ वाव, सो इंटरेस्टिंग. सो मला सांग, आतापर्यंत तू थिएटर स्टेजवर सोलिलोकी बोलत होतास, आता मालिकेतली सोलिलोकी बोलून दाखव प्लीज. हा, कारण नाटकातली मोठी मोठी स्वगत म्हटल्यानंतर मी गेली 2 महिने मालिकेमध्ये फक्त एकमेव शब्द बोलतोय, फुस फुस. मला सेटवर कोणी स्क्रिप्ट वगैरे देत नाही. येता जाता कोणी सांगत फुस फुस. असिस्टंट डिरेक्टर मला विचारतात पाठांतर झालंय का, फुस 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 फुस. नाही, तिला म्हणलं रडू नको, फुस फुस. स्ट्रगल. नैवेद्य, आतापर्यंत मिळालेलं तुला सगळ्यात मोठं कॉम्प्लिमेंट काय? माझ्या प्रयोगानंतर एक गृहस्थ भेटले होते. कोण सांगते? साधारण 60-एक वर्षाचे, पांढरे केस, गोल्डन रंगाचा चष्म्याची फ्रेम, मिशा झुपकेदार होत्या अशा, निळ्या रंगाचा झब्बा, पायात चप्पल. ते बोलले काय? कोण? ग्रस्त. हा, तर ते मला म्हणाले माझं नाटकातलं काम बघून, तुम्ही ना खूप दुर्दैवी आहात, तुम्ही स्वतःच काम पाहू नाही शकत. क्या बात आहे, व्हॉट अ कॉम्प्लिमेंट. असं कसं? मी पाहू शकते माझं काम. मला जेव्हा टाइम भेटतो ना मी माझी रील्स बघून काढते. शर्मा गई का, घबरा गई का, फोन काट दी मम्मी या गई का, त्यानं व्ह्यूअरशिप वाढती ना. असे परफॉर्मन्सेस जे तुमचे असतात हे बघून तुला काय कॉम्प्लिमेंट्स मिळाले? माझा अभिनय बघून इंस्टाग्राम, FB, DM भरून पडलेलं असतं, असं कौतुकांचा वर्षाव. त्यातल्या मोजक्या काही कमेंट्स? चेवलीस का, कशी आहेस, छान दिसतेस. आपण एक काम करू, आपण ना तुमच्या आवडत्या परफॉर्मन्सेस बद्दल बोलूया. सो मी एक प्रयोगशील नट आहे.
मला वेगळे वेगळे प्रयोग करायला आवडतात. मला पण तशी आवड, मला पण, मी पण खूप प्रयोग केलेत. म्हणजे तो वाला प्रयोग तर मला लय आवडतो. म्हणजे असं किस असतोय, लोखंडाचा किस घ्यायचा, आणि चुरा असतोय ते मिक्स असतोय, आणि मग चुंबक घ्यायचं, तो शोषून घेतो, चिकटत ना त्याला. त्या प्रयोगात मला 5 पैकी 5 मार्क भेटले होते. शाळेत एवढे प्रयोग केले होते. प्रयोग 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 म्हणजे असो, आपण आवडत्या परफॉर्मन्सेस बद्दल बोलूया. बैलपोळा असली, नऊवारी नेसली होती मी, चंद्रकोर, एवढे व्यूज भेटले त्याला, एवढे व्यूज भेटले. 131K 2 दिवसात. पुढे त्या बैलाचं काय झालं? इतरांच्या परफॉर्मन्सेस, इतरांच्या आवडत्या परफॉर्मन्सेस बद्दल बोला ना जरा. सिस्टर लाव, माझ्या ताईचा परफॉर्मन्स, तिनं ग्रिल केलत, सौता 2 ओळी लिहिल्या, सौता 2 ओळी म्हणल्या, केवढं मोठं असतंय ते. रील मध्ये सौताच्या ओळी म्हणायच्या. बघतोस काय मी तुझीच हाय, हॅशटॅग स्वॅग. ओ सो व्हॉट डू यू से गोंधळ? आढळ बाबा, आढळ आढळ. वेल टू बी ऑनेस्ट, आय रिअली लव्ह डॅनियल डे लुईस इन गँग्स ऑफ न्यूयॉर्क, जॅक निकल्सन इन वन फ्लू ओव्हर द कुकूज नेस्ट, जुलिया रॉबर्ट्स इन प्रिटी वुमन, ओ माय गॉड शी हॅज माय हार्ट. तू 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 तो पिक्चर पाहायला पाहिजे. कुठला? बायको चुकली स्टँडवर. डब्ल्यू डब्ल्यू आयएमडीबी वरती आहे का? त्यावर नसते ते, केबलवर लागतोय. तुम्हाला नंबर देणार, मी लिस्ट पाठवते. तुझा आवडता परफॉर्मन्स बद्दल बोल ना. बरेच आहेत. नसीर भाई, वेनसडे मध्ये काय काम केले त्यांनी, लक्षात राहण्यासारखं आहे. सॉरी, आम्ही ती पाहिली आहे फिल्म, मला नाही आवडली, आणि त्यात त्यांचं काम अगदी सोसो झालंय. कच्चीत बसून फोन असत करतात, त्यात एवढं काय कुणी करू शकतं. मी पण दिवसभर फोनवर असते. तुला कळतंय का तू काय बोलतेस? खरं बोलते ती. नासुरुद्दीन शाह, त्यांची सगळीच कामं तशी बेसिकच आहे, नाही का? सगळीच नाही हा, म्हणजे वेनसडे पेक्षा चमत्कार फिल्म, एकदम डीप कॅरेक्टर, एकदम असं सोलफुल. ए गाइस गाइस गाइस, वन सेकंड वन सेकंड, दिस नसीर काय जे तुम्ही म्हणताय हा तोच ना? म्हणजे तो ते डान्सर काय आहे फ्रॉम दॅट सॉन्ग? ओय ओय डान्सर, ओय ओय. मग मग ते कोण? ते असे तबले वाजवतात, असे मोठे केस वाले वाजताज. ते नासिर हुसेन, झाकीर हुसेन. मी निघतो. काय माझा झब्बा आहे ना, ह्या खुर्चीवर लावा तुम्ही आणि त्याच्याशी बोला. हा नाही नाही, तू तू बस, प्लीज बस. आपण एक काम करू, आपण डिरेक्टली शेवटच्या सेगमेंट कडे वळूया. कुहू, मला सांग, 1.5 वर्ष झाली तू ही मालिका करतेयस, सगळ्यात कठीण काय जात? सकाळचा कॉल टाइम आणि सुपारीसाठी डेट ऍडजस्ट करणं. हा ना जिलमिल, तुला एक इमोशनल प्रश्न विचारतो. घरच्यांपासून लांब राहतेस, अनसर्टन फील्ड आहे, सगळ्यात जास्त कुठल्या गोष्टीची भीती वाटते? भूतांच्या गोष्टीची. म्हणून मी भूतांच्या पिक्चर, गोष्टी, सिरियल, रील काय पण बघत नाही. भीती वाटते बाबा. तुला अभिनयाची भीती नाही वाटत? कोण अभिनय? माझे वडील. हिरवळ अढळ. अरे सोपं आहे रे, अढळ त्याच्या नावातच ढ आहे. ढ अढळ, तुझ्या पेरेंट्सने जेव्हा तुला पहिल्यांदा टीव्हीवर पाहिलं, अरे बापरे, मग तेव्हा त्यांची काय रिएक्शन होती? काही ऑड प्रश्न विचारला. असं की कट प्लीज, 2 मिनिट्स प्लीज. या पण लाईव्ह जायचं. तो विचार करतो तोपर्यंत. ओके रेडी. सो वन सेकंड, ऍक्शन ऍक्शन. तर खूप वाईट आठवण आहे साधारण त्या दिवसाची. थांब ना, तू नॉन लिनियर होतीस, त्याला सांगू तर दे. सो झालं असं की माझा पहिला ऍक्टिंग परफॉर्मन्स टी व्ही वरती, आई मीन घरातले सगळे, एव्हरीबडी इज सिटिंग इन द हॉल, सगळे आतुरतेने वाट बघतात, आणि माझी एंट्री झाली. मी माझी पहिली लाईन डिलिव्हर केली आणि
आणि मला बघितल्यावर माझी आजी खुर्चीवरून पडली, तिला हार्ट अटॅक आला. शी डाइड. बघ रडू नकोस, तुझी आजी जिथे कुठे आहे ना तिथून तुझा अभिनय बघत असेल. नाही, मला नाही वाटत ती परत हे रिस्क घेणार. सक्सेस, प्रत्येक ऍक्टर्सची सक्सेसची त्यांची त्यांची व्याख्या असते, तुमची काय आहे एकेकाने सांगा. नाही नाही सांगते. मी सांगते ना, ज्या दिवशी माझं फेसबुक किंवा इंस्टाग्रामचा अकाउंट ब्लू टिक होईल ना, तो दिवस माझ्या आयुष्यातला सोनेरी क्षण असं. अंगावर काटा आला. हॅशटॅग व्हेरीफाईड. सी व्हॉट आय थिंक, मला असं वाटतं की भारताला अजूनही ऍक्टिंगसाठी अभिनयासाठी एकही ऑस्कर मिळाला नाही. आय वॉन्ट बी द फर्स्ट वन, म्हणजे मला 3-4 हवे, बट आय वॉन्ट बी द फर्स्ट वन टू गेट एन ऑस्कर फॉर माय कंट्री. अरे पण भेटलं ना ते भालाफेक मध्ये. अग भालाफेक, ऑलिम्पिक, अभिनय, ऑस्कर सगळं वेगळं आहे. सो मालिका स्टार्स जाता जाता आता तुमच्या प्रेक्षकाला तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं ना, बंद करा, बंद करा ही थोतंड. हा मालिका बंद करा, थिएटर थिएटर करा, थिएटर बदलताय समाज को. नागोबा चिडला. मी एवढं सांगेन प्रेक्षकांना की तुम्ही खुश रहा आणि मालिका बघत रहा. आणि तुमच्या घरी कुठलाही समारंभ असेल, कुठलाही सण असला, गणेशोत्सव असला, दहीहंडी असली, मुंज असली, लग्न असला, बर्थडे असला, तरी सेलिब्रिटी म्हणून फक्त आणि फक्त मलाच बोलवा. कोलॅब, हा कोलॅब करायचं असेल तर हिला कॉन्टॅक्ट करा, मी फक्त पेड शूट करते. आणि गप्पी मासे पळा, हिवताप टाळा. आणि कोरोना आहे, घरा बाहेर पडू नका. हा नकाच पडू, पण मास्क सॅनिटायझर वापरा. इथे येऊन बोलते आपली सोशल वाहिनी म्हणजेच आसोबाचं आमचं युट्यूब चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करा. ऑल्सो आमचा फेसबुक पेज आहे, त्याला लाईक आणि फॉलो दोन्ही करा. आणि युट्यूब वरती बेल आयकन दाबायला विसरू नका, बिकॉज यू डोंट वांट टू मिस एनी मोर व्हिडिओज. हे तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणं फेसबुकवर आहे का? तुम्ही नाही आहे फेसबुक, तुम्ही ट्विटरवर आहे. मग तिकडे वाटतं रेडी झाली का? हे कट करा रे, रेडी झाली. आपली सुसल वाहिनी.